आज बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थ व उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव मनोज सवनक यांना निवेदन तहसील कार्यालय अचलपूर यांच्या मार्फत सादर केलेलं आहे। सदर निवेदनावर शेतीची जी अतिक्रमण आहेत ते नियमानुकूल करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करा। या मागणीसाठी विविध संघटनेच्या वतीने राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर मोर्चे काढले। प्रामुख्याने सर्वात दिग्गज मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात लाखो लोकांचा मोर्चा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर गेला। सदर मोर्चाची आणि विविध संघटनेच्या मोर्चाची दखल घेऊन राज्य विधिमंडळामध्ये शेतीच्या अतिक्रमणाबाबत एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करणं अपेक्षित होता, परंतु केवळ आश्वासनं देऊन मोर्चे शिथिल करण्यात आले। कुठल्याच पद्धतीचा ठोस निर्णय राज्य सरकारकडून आतापर्यंत घेण्यात आलेला नाही, त्यामुळं दिनांक 12 जुलै 2011 शासन निर्णयाचा आधार घेऊन स्थानिक महसूल प्रशासन आहे, जिल्ह्याचं महसूल प्रशासन आहे, त्या शासन निर्णयाचा आधार घेऊन अतिक्रमणं निष्कासित करण्याबाबतच्या नोटिसा बजावत आहे। त्यामुळं विद्यमान सरकारने तात्काळ सर्वांसाठी शेती 2024 धोरण घोषित करून शेतीची जी अतिक्रमणं आहेत ते नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करावा, अन्यथा हो घातलेलं राहिलेलं जे 5 दिवसाचं पावसाळी अधिवेशन आहे त्याच्यावरती बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा आम्ही तहसीलदार कार्यालयामार्फत महाराष्ट्र सरकारकडे म्हणजे जे 3 महत्त्वाचे मंत्री आहेत, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा पवार हे अर्थ आणि उपमुख्यमंत्री आहेत, राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री आहेत, आणि याच्या पलीकडे जाऊन सगळ्या मंत्र्यांपेक्षा महत्त्वाचं खातं ज्यांच्याकडे आहे मनोज सवनक जे महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव आहेत त्यांना सुद्धा याची कॉपी आम्ही दिलेली आहे। 94 खेत करते आहे अभी हम धारणी गया, चिखलदरा गया, तो हमको इसका निर्णय कुछ दिया नहीं सरकार ने। आन अभी बहना चालू, हमारा कहना खेत बाड़ी कुछ नहीं है, फिर हम बाल बच्चे के पेट कैसे भरना। अभी क्या मांगनी है तुम्हारी, क्या मांगनी है? हम यहाँ पे आया अचलपुर में, तो हमको अतिक्रम का पट्टा मिलने को ना, हमको